नमस्कार, आज आपल्याला मुगाचे दरडे दाखवायचे आहेत। मुगाचे दरडे करणार आहे मी, त्यासाठी बघा लागणारं साहित्य। मूग घेतले, आता हे पाणी टाकते, रात्रभर असंच ठेवायचं पाण्यामध्ये, सकाळी चांगले स्वच्छ धुवून चाळणीत ठेवायचं। हे बघा, 12 चाळणीत काढून ठेवलं होतं, 12 तासानंतर बघा त्याला किती छान मोड आलेले आहेत। आता आपल्याला मुगाचे दरडे करायचे आहेत। हे बघा, त्यासाठी साहित्य लागणारं घेतलंय मी, मूग, टोमॅटो, कांदा, लसूण, जिरं, धने, हिरवी मिरची, हळद, कोथिंबीर, मीठ आणि हे मूग आलेले आहे। आता वाटून घ्यायचं आपल्याला। आता हे चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं। त्याच्यामध्ये बघा, मी आता हे हिरवी मिरची टाकते, लसूण टाकते, जिरं टाकले, धने टाकले आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता हे वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये। वाटून झालं आपलं छान मस्त झालंय। आता मी तुम्हाला डोसा लावून दाखवते तव्यावर। हे बघा, छान वाटून झालंय आपलं। आता थोडी हळद घालायची, आता डोसे लावायचे। मुगाच्या डाळीचं असल्यामुळे छान आहे, हेल्दी आहे, सॉफ्ट आहे आणि असं का मुलं आखे मूग खात नाही असं वाटून खायला दिलं तर छान लागतं। हे बघा, थोडंसं आपल्याला वेगळा प्रकार करायचं आहे। कांदा टोमॅटो टाकून थोडा टोमॅटो टाकायचं आहे, थोडा थोडं तिखट मीठ टाकायचं, मीठ टाकलं, थोडं तिखट टाकायचं, कोथिंबीर, असं वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकतो आपण। मुलं खात नसतील ना तर असं वयावरून परत एक लेअर टाकून द्यायचं त्याच्यावर आणि ते दिसत नाही मग मुलांना, असं झाकून टाकायचं। आणि हे सावकाश होऊ द्यायचं, आता थोडं वेळ लागेल, आता बारीक गॅसवर ठेक करायचं। थोडं भाज्या बघा पूर्ण झाकल्या गेल्या, आता काही दिसत नाही त्याच्यात, आणि झाकण ठेवायचं 2 मिनिटं। हे बघा, आता खालची बाजू पण आपण शेकून घ्यायची। हां, हे बघा आता खालची बाजू झालेली आपली, आता ही बाजू शेकून घ्यायची आपण। तर बघा, खालून झालं आहे आता आपलं, दोन्ही बाजू छान शेकल्या गेल्या आहे। आता असं कट करून द्यायचं मुलांना। हे चटणी, दही, ती छान झालंय आपलं, असं तुम्ही पण करा। मुगाची डाळ, मूग, अख्खे मूग चांगले असतात खायला, तब्येतीला हेल्दी असतात आणि डाएटची पण रेसिपी होऊ शकते बरं का, ही डाएटसाठी पण वापरता येईल आपल्याला। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।